बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरने नुकताच आपला 31वा वाढदिवस साजरा केला. शुद्ध देसी रोमॅन्स या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या वाणीने बॉलिवूडमध्ये फारसे सिनेमे केलेले नाहीत, परंतु आपल्या अभिनयाच्या आणि टॅलेंटच्या जोरावर आज तिने बॉलिवूडमध्ये आपले स्वतंत्र स्थान तयार केले आहे. काही दिवसांपूर्वीच वाणी वॉर सिनेमातील बिकिनी लुकमुळे चर्चेत आली होती. वाणीचा बॉलिवूड प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता, कारण अभिनय क्षेत्रासाठी घरून तिला विरोध होता. तिचे वडील शिव कपूर यांचा दिल्लीमध्ये फर्निचर एक्सपोर्टचा बिझनेस आहे, याशिवाय ते एक एनजीओ सुद्धा चालवतात. तिची आई डिंपी कपूर एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. सध्या ती मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते. वाणीची बहीण नुपूर लग्न करून सध्या हॉलंडला स्थायिक झालीय. वाणीने एका मुलाखतीत सांगितलं की तिच्या बहिणीचं लग्न वयाच्या 18व्या वर्षी झालं. वाणीचे वडील मॉडेलिंगच्या विरोधात होते, मात्र तिच्या आईने तिला यासाठी पाठिंबा दिला, त्यामुळे अभिनय क्षेत्रात येण्यामागे आईचे मोठे योगदान आहे. वाणीनं दिल्लीच्या इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमधून टुरिझमची डिग्री घेतली. यानंतर वाणीनं जयपूरच्या ओबेरॉय हॉटेल्स अँड रिसॉर्टमध्ये काही काळ इंटर्नशिप केली. काही महिने आयटीसी हॉटेल्समध्ये कामही केलं. यावेळीच तिनं मॉडेलिंगला सुरुवात केली. काही काळाने तिने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. आतापर्यंत फक्त 3 सिनेमे करणाऱ्या वाणीचं करिअर यशस्वी अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. वाणीनं तमिळ सिनेमातही काम केलंय. कुमार चव्हाण, पोलीसनामा ऑनलाईन.